छत्रपति शिवाजी महाराज यांना वंदन करतो, ज्यांच्या प्रेरणेने तुम्ही आम्ही सर्वजण काम करतो, ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आणि माझे दोन शब्द आपल्याला सांगतो. श्री स्वप्नील गावडे, बाळा दळवे, महेश सामंत, सुनील करलकर, सौभाग्यवती राहुल, प्रणालीताई बंगे, अंकिता वैंगणकर, अभय ठाकूर, विकासजी गावंडे, श्रीकृष्ण ठाकूर, जयप्रकाश चव्हाण, सूर्यकांत सावंत, दत्ता साळगावकर, अशोक दळवी, सुनील पोलसकर, आबा कुत्रेकर, विलास राऊत आणि कोणाची नावं घ्यायची राहिली नसतील तर सगळ्यांची घेतली असं गृहित धरा. कारण आज खूप लोकांनी तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि मला एक आनंद अशासाठी झाला की जो सच्चा शिवसैनिक आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला, ते सर्व शाखा प्रमुख आज आमच्यावर येत आहेत याचा मला मनापासून आनंद आहे. मनापासून तुमच्या मूळ घरामध्ये मी आपलं स्वागत करतो. हे धनुष्यबाण निशाणी कोणी दिली? बाळासाहेबांनी आपल्याला दिली. हिंदुत्वाचा विचार कोणी दिला? बाळासाहेबांनी आपल्याला दिला. आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार जिथं आहे तिथं शिवसैनिक राहणारी वस्तुस्थिती आहे. मला कल्पना आहे की तुमच्यापैकी अनेक लोक 5:30 पासून बसलेले आहेत, आता जवळजवळ 5:30 3 तास झालेले आहेत. अनेक महिलांना घरचा स्वयंपाक आहे त्याच्यामुळे त्या गेल्या. तर तू महिलांना सांगतो, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. आणि शेवटी विचार हा आपल्या कुटुंबाच्या हिताचा सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी असंख्य योजना दिलेल्या आहेत. मी नेहमी आमच्या महिला जिल्हाध्यक्षांच्या सगळीकडे फिरत आहे आणि त्यांच्यावर तालुका तुम्ही सुद्धा महिला फिरत आहे. आपली प्रत्येक योजना ही घरोघर पोचली पाहिजे, लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि त्याचा लोकांना उपयोग झाला पाहिजे. शेवटी राजकारण कोणासाठी असतं? राजकारण तुमच्यासाठी असतं. आणि म्हणून तुम्ही बघा की तुम्ही नुसती लिस्ट बघितली, कोट्यावधी रुपयाची कामं आहे जी कधीही तुम्ही विचार केला नाही अशी कामं आहे. मी एका नेती आणि श्रीरामवाडीला गेलेलो होतो आणि विठोबाच्या देवळामध्ये कार्यक्रम होता आणि सगळ्या घोड्या बंद ठेवल्या होत्या आणि घोड्या एकामेकाला जोडून ब्रिज तयार केल्या होत्या. नेमका त्याच्या दुसऱ्या वर्षी मी हा ब्रिज मंजूर केलेला आहे. आज जरी ते पाठपुरते तुम्हाला मिळालेले असतील तरी जाणीव पाहिजे की आपल्या लोकांना नेमकं काय पाहिजे आणि ते आपण लोकांना दिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सगळे जुने शिवसैनिक, सगळे शाखाप्रमुख आज मुख्य प्रवाहामध्ये आलेला. बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं? बाळासाहेबांचं स्वप्न माझ्या मुलाला मी मुख्यमंत्री करणारे कधी नव्हते. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की माझ्या शिवसैनिकाला मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा. आणि तो शिवसैनिक म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहे. ही वस्तुस्थिती आहे. शिवसैनिक कोण असतो? तो दिवस रात्र राबतो तो शिवसैनिक असतो. एखाद्याच्या घराला आग लागली तर बालदीतलं पाणी घेऊन तो धावतो, तो शिवसैनिक येतो. बंब आल्यानंतर बंबाचा पाईप घेऊन जीवाची पर्वा न करता छपरावर चढतो, तो शिवसैनिक असतो. एखाद्याला रक्त लागलं तर आपलं रक्त देऊन देणारा त्याला तो शिवसैनिक असतो. एखादा मनुष्य आजारी पडला की त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा शिवसैनिक असतो. आणि तो शिवसैनिक तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी तुमचं स्वागत करताना तुम्हाला सांगतो की ती शिवसेना आपल्याला पुन्हा एकदा उभी करायची. म्हणून शिवसैनिक कसा असतो? रात्रंदिवस जागरण करणारा शिवसैनिक असतो, रात्रंदिवस न झोपणारा शिवसैनिक असतो. आणि तो शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब असतो. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आता संपूर्ण कुटुंब बाळासाहेबांच्या बरोबर जे राहिले त्यांचे सगळेजण ते आमच्या दसऱ्याच्या मेळाव्याला आलेले आणि सगळ्यांनी कबूल केलं की बाळासाहेबांच्या स्वप्नातला शिवसैनिक हे एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आमची लढाई कशाची होती की आमच्या मतदारसंघाला आमचा निधी मिळत नव्हता, आमच्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सुटत नव्हते. आंबोली चौकूरसारखी गावं आहेत तिथं एकही माणसाकडे स्वतःची जमीन नाही. त्यांच्या नावावर मी जमीन करून दिली आणि शेवटच्या क्षणी त्याच्या देवेंद्र फडणवीसांची सही घेतली. म्हणून 2.5 वर्ष त्याला स्टे देऊन ठेवला उद्धव ठाकरेंचा. मी त्यांना सांगत होतो त्यांनी काम केलं म्हणून की तर काय, शेवटी काम माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं आहे. हा स्टे उठला पाहिजे, शॉर्ट टर्म स्टे उठला नाही. ज्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले एका मिनिटामध्ये तो स्टे उठला. लक्षात ठेवा, शेवटी आपल्या लोकांची कामं झाली. तर पाणबुडीसाठी मी पैसे दिले होते. आदित्य ठाकरे एवढी सगळ्यांवर टीका करत असतात, 2.5 वर्ष त्या खात्याचे मंत्री होते, पाणबुडी आणू शकले नाही. मी 25 कोटी दिले होते त्याला, 50 कोटीपैकी आणला. आता जे आमच्या सरकारने 50 च्या 50 कोटी आणले आणि केंद्र शासनाकडून आणि 50 कोटी आणले, लवकरच ती पाणबुडी ही वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावरील तिथे आम्ही जेटी मारतो नुसते, एका जेटीला आम्ही 30-35 कोटी रुपये दिले. उद्या आपल्या मुलांना काम मिळाले पाहिजे. जर्मनीला जी मी मुलं पाठवलेली आहे ही मुलं
ही मुलं इथे ज्या बाहेरमधला 20,000 रुपये पगार मिळतो त्याला महिन्याला 3 लाख रुपये पगार मिळतो. 3 लाख म्हणजे साधे पैसे नाही होते, 36 लाख रुपये झाले वर्षाला. मग त्यांनी त्याच्यामध्ये पैसे वाचवून जर आपल्या आईवडिलांना 5-10 लाख रुपये पाठवले तर मग ते आईवडील सुखी होऊ शकते. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की विचार हा गोरगरिबाचा विचार करायला हवा. मी मुंबई शहराचा पालकमंत्री आहे, म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि त्याचा पालकमंत्री आहे. हा करार हा गेले 18-20 वर्ष स्टुटगार्ड या शहराशी मुंबईचं नातं आहे. पण कोणाला वाटलं नाही की आपली मुलं तिथे जाऊन नोकऱ्या कराव्या. ह्या नोकऱ्या करण्यासाठी जाणीव लागते की आमच्या गरीब घरातली मुलं आज वायरमनचं काम करायला गोव्यामध्ये जातात, मोटरसायकलने जातात. आई त्याची वाट बघते की माझा मुलगा परत येणार की नाही. आणि मग त्या मुलाची वाट बघणाऱ्या त्या आईला ज्या दिवशी कळेल की 20,000 रुपयावर काम करणारा माझा मुलगा 3-3 लाख रुपये वर्ष महिन्याला कमवतो तिला किती आनंद होईल हे तुम्ही सांगा. आणि म्हणून उद्याचा येणारा काळ तुमचा आहे. खरं तर मला काही गरज नाही, आमची 3 पिढ्यांची श्रीमंती आहे. मला असं राजकारणामध्ये राहण्याची काही गरज नाही, हे आलतू फालतू लोक माझ्याबद्दल काय बोलतात ते ऐकून घेण्याची गरज नाही. अनेक वेळेला असा भीत येतो की ह्या लोकांबद्दल काय बोलायचं. ज्या लोकांनी आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना तो जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही. आणि ज्या लोकांच्या मतदारसंघातल्या ज्या लोकांनी आपल्याला पाडलं त्या लोकांच्याबद्दल सतत त्यांचं अभिनंदन तरी करायचं. त्यांचा निवडूनपणे खून होतो, आता त्यांच्या डोक्यावर चिरे टाकले जातात. आणि अशी लोकं उघडपणे तुमच्याकडे येतात आणि तुमच्या आमदाराबद्दल वाटेल ते बोलतात की ज्याच्या कपड्यावर साधा एक डाग लागलेला नाही आयुष्यामध्ये. आमची पिढ्यांपिढ्याची श्रीमंती बाजूला ठेवून मी खादीचे कपडे घालतो. का घालतो? की याच्यामध्ये महात्मा गांधींचा विचार आहे. एक खादीचा कपडा तुम्ही घातल्यानंतर 10 महिलांना काम मिळत असतं, 10 पुरुषांना काम मिळत असतं. आणि ते आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून अशीच नाही कांदाचे बांधा योजना आणली, अशीच नाही सिंधुदुर्ग योजना आणली. त्यातला प्रत्येक पैसा हा तुमच्याकडे जातो. आज तुम्ही विचार करा की बसेस आणलेल्या आहेत, बसेस कोण चालवणार? महिलांचे बचत गट त्या बसेस चालवणार. आणि लोकांना दाखवणार आपला समुद्र किनारा किती सुंदर आहे. हाऊसबोट आणली, ऑर्डर दिलेली, एक एक हाऊसबोट 1-1 कोटी रुपयाचा आहे. चालवणार कोण? महिलांचे संघ ते चालवणार. का चालवणार? उद्याचं भवितव्य त्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आज आपला वलवत नेणारा जो मच्छीमार होता त्याला सगळ्यांना आपण आउटबोट इंजिन दिली. का आउटबोट इंजिन दिली? त्याचा तो अधिकार आहे. आज अनेक लोकांना ज्यांच्याकडे स्वतःच्या होड्या नाही आहेत त्यांना होडी, त्याच्यामधली जाळी, त्याचे आउटबोट इंजिन सगळं काही ते दिलं. का दिलं? तर तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि म्हणून ते तुमच्यासाठी होत आहे. आमच्या गोव्याला आपले मासे घेतले जात नव्हते. का घेतले जात नव्हते? आपल्याकडे इन्सुलेटेड व्हॅन नव्हते. आज एवढ्या इन्सुलेटेड व्हॅन दिल्या की गोव्याला मासे जातात त्याच्यापेक्षा जास्त इन्सुलेटेड व्हॅन तुम्हाला दिलेले. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथल्या जमिनी कधीही जमिनी विकू नका. प्रत्येक म्हणजे जवळजवळ ह्या भागातल्या 50 कुटुंबांना मी स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स करण्यासाठी पैसे दिले जाते. कारण शेवटी त्यांची हॉटेल झाली पाहिजे, जमीन त्यांची आहे, त्यांच्या घरामध्ये संपत्ती गेली पाहिजे. किती लोकांना माहिती नसतं, कोणाला माहिती नसतं ही योजना? किती लोकांना माहिती असते? लोकांना माहिती नसतं. कारण आपण बघत नाही की आजूबाजूला काय चाललेलं आहे. अनेक आपल्याला माहिती आहे, आपण हा भाग संपूर्ण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. आमचे महेश सामंत साहेबांचे उत्कृष्ट भाग आहे. आमचे पलीकडे बसलेले तरुण सामंत आहेत, त्यांनी मागे मध्येच काम करत होतं, आम्ही भेटतच नाही. म्हणून मी आल्यावर बोलत घेतलं आणि त्याला शिकायचं वगैरे केलं. कसं आहे, आंब्याला फळमाशी लागते, बरोबर आहे, लागते ना. आतापर्यंत कोणी पिंजरे दिले नाही फळमाशीचे. मी जवळजवळ प्रत्येक जेवढी झाड आहे त्याच्यातल्या 50% झाडांना ऑलरेडी फळमाशी पिंजरे होते, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे जर तुमचे आंबे जर माशांनी खाल्ले तर त्याचं काय होणार? तुम्हाला पैसे नाही मिळणार, हे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे. त्यांना काढल्यानंतर आंबे ठेवायला ताटपत्री लागते, ताटपत्री दिली मुंबईला, क्रेट लागतात, क्रेट दिल्या. भाताचे शेतकरी आहेत, त्यांना श्री पद्धतीने भात करण्यासाठी मोफत बियाणं दिलं. त्याच्यामध्ये त्यांची 30 क्विंटलची ॲव्हरेज होती, आज 100-100 क्विंटल घेणारे शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये समाधान आहे. आमच्याकडे 52,000 हेक्टरमध्ये भात शेती होते, परंतु दुबार पीक फक्त 3-4,000 हेक्टरमध्ये होत होतं. आज जवळजवळ 18,000 हेक्टरमध्ये दुबार पीक होतं. हे सगळं करून दाखवायला लागतात, त्याच्याकडे तळमळ असायला लागतं. शेतकऱ्यांच्या मुलांना मी मिलिटरीसारखे ट्रेनिंग दिलेलं आहे. सकाळी 6:00 उठतात, कवायत करतात, त्यांना मिलिटरीसारखे ड्रेस दिलेले आहेत, त्यांना मिलिटरीसारखे सगळे ट्रॅक्टर दिले, सगळे साहित्य दिलेलं आहे. आणि त्यांनी काय करायचं आहे तर तुमची शेती नांगरून द्यायची, तुमची शेती कापून द्यायची आहे. आणि हे जेव्हा लोक मुलं काम करायला लागतील
त्याला तुमच्या लक्षात येणार की प्रगती म्हणजे काय असते. हे सगळा तुमचा अधिकार आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मला काय मी उभा राहिलं नसतं तरी मला फरक पडत नव्हता, परंतु मी ज्या एवढ्या योजना आणलेल्या आहेत या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. तर हे जे स्वार्थी लोक आहेत की ज्यांचा स्वार्थ काय असतो की ह्याचं आता गोव्याच्या जवळ आहे, गोव्याचा एअरपोर्ट झाला, जमिनीच्या किमती वाढल्या, ह्यांचा जोडा जमिनीवर असतो. ते काय करत असतात, त्यांना कमिशन घेऊन जमिनी विकायची असते, त्यांना काय करायचं असतं, त्यांना मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असतात, त्यांना काय पाहिजे असतं की लोकांकडून खंडणी वसूल करायची असते, त्यांना ज्या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे आणि आमच्या इरिगेशनचे टेंडर चालतात तिथं जाऊन बघा, बाउन्सर पाठवतात हे लोक. मी इथं तुमच्यासाठी उभा आहे, तुमच्या हिताचं रक्षण करायला मी उभा आहे. दुसरे कोणी त्यांच्यासमोर नतमस्तक होतील, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, 20-20 कोटी रुपये खर्च करून मला पाडणार. मला पाडणे एवढं सोपं नसतं. मी साईबाबांचा भक्त आहे, देवांच्या कृपेने आणि तुमच्या प्रेमाने मी इथं उभा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपला हक्क कधी सोडू नका, असल्या स्वार्थी लोकांना कधी थारा देऊ नका. त्यांचं पूर्व चारित्र्य बघा काय आहे, ते काय काय त्यांनी बळकवले ते बघा. आणि म्हणून जे लोक रस्त्यावर स्टॉल घालून तिथं धंदा करत होते, राणेसाहेबांच्या कृपेने आज गडगंज पैसा आला म्हणून वाटेल तशी मस्ती करायला लागली, तर ती मस्ती आम्ही सहन करणार नाही. तीन तीन पिढ्यांची श्रीमंती सोडून ज्याला मी राजकारणामध्ये येतो त्याला सर्वसामान्य लोकांचा विचार घेऊन आणि त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आलेलं आहे. पुढच्या काळामध्ये मी सांगितलेलं आहे माझ्यावर जबाबदारी केवढी दिली, ह्याची दिली शिक्षण खाते. शिक्षण खात्यामध्ये मुलं किती आहेत, 2 कोटी मुलं तिथं आहेत. तिथला सगळा कारभार सुधारला 2 वर्षामध्ये. मराठी भाषेची जबाबदारी दिली, मराठी भाषेमध्ये सगळं काही ते केलं. आज मराठी नुसतं आम्ही मराठी भवन बांधतोय, 200 कोटी रुपयाची इमारत आहे. या लोकांनी मराठी मुंबईमधून हद्दपार केलेली होती आणि नवी मुंबईला नेलेली होती, मी त्याला परत मुंबईमध्ये आणलं. आज आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन असलं तर 70-80 देशामधले मराठी लोक येतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज जर साहित्यिक मुंबईला यायचं असेल त्याला मुंबईची भाडी परवडत नाही, त्यांची सगळ्यांची राहण्याची सोय मी नवी मुंबईला नवीन बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी करतो. तुमची जी मुलं जर्मनीला जाणार त्यांच्यासाठी मुंबईला 80 कोटी रुपये खर्च करून आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतोय. मी भाषण तास तास तुम्हाला करू शकतो, तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, अनेक ज्या स्कीम मी दिलेल्या आहेत सगळ्यांची पुस्तकं मी काढायला सांगतो. ह्या प्रचाराच्या निमित्ताने लोकांपर्यंत चला, त्यांना आपण काय काय देऊ शकतो हे त्यांना पटवून द्या. आपण नुसतं मतासाठी राजकारण करायचं नसतं. लोक म्हणतात की मी मतदारसंघात फिरत नाही, पण मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपये आले बघा, एक एक पुस्तक होईल एवढे पैसे तुमच्या एकेका मतदारसंघामध्ये पाठवले. 50-50 कोटी रुपये, कधी कोणी 1 कोटी रुपये बघितले नव्हते, 50-50 100-100 कोटी रुपये तुमच्या मतदारसंघामध्ये पाठवले. का पाठवले, तर ह्याच्यावर तुमचा अधिकार आहे. हे पैसे जर मी तिथं बसून मंजूर करून घेतले नाही तर ही कामं होऊ शकत नाही. वेंगुर्ला तुमचा तालुका प्लेस आहे, तिथं कॅन्टीन दवाखाना होता, तिथं आता हॉस्पिटल सुद्धा नव्हतं. हॉस्पिटल बांधलं, लोकांची मेमरी खूप शॉर्ट असते. आज जिथं तुम्ही रस्ते बघता गुळगुळीत रस्ते, गुळगुळीत रस्ते पूर्वी काय परिस्थिती होते, चिपीच्या शेजारून राहणाऱ्या रस्त्यावर किती एक एक मनुष्य राहील एवढे खड्डे होते. तिथं सगळी परिस्थिती बदलली, म्हणजे तो मेन रोड जो होता तो आज एवढा गुळगुळीत झालेला आहे. तसंच आता चिपीमध्ये जाणारा रस्ता सुद्धा तेवढाच गुळगुळीत होणार, कारण चिपीच्या लोकांनी जागा दिली म्हणून तो विमानतळ झाला. म्हणून चिपीच्या लोकांचा हक्क आहे, तुमच्या गावासाठी जे जे करायला लागणार सगळं करणार. या तुमची जी तारकर्ली नदी आहे त्याच्यामध्ये हाऊसबोट मंजूर केलेले आहेत, याच्यामध्ये आजूबाजूला तुम्हाला सांगितलं 50 हॉटेल मंजूर केलेले आहेत. आणि हे लोक मला विचारतात तुम्ही काय केलं, तो एक मनुष्य आणि त्याची 2 मुलं वाटेल तसे हे छापत असतात, त्यांना जर ते 50 लोकांना जाऊन भेटवा आणि त्यांना सांगा की त्यांचं नशीब बदलण्याचं काम हे त्या योजनेने केलेलं आहे. आज तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जवळजवळ 1500 बचत गटांना मी स्वतःचे उद्योग हे आंब्यावर प्रक्रिया करायचं, काजूवर प्रक्रिया करायची असे उद्योग करून दिलेले, म्हणजे 15,000 महिला त्याच्यामध्ये काम करतात. हे सगळं तुम्ही समजून घ्या, तुम्ही याचे फायदे घेतले पाहिजे. नुसतं येऊन मला मतदान करून उपयोग नाही, तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून खूप काही इथं मला एवढी मोठी यादी आहे मला वाचतासुद्धा येणार नाही, परंतु तुमच्या अनेक प्रश्न असे आहेत की जे तुमच्या हिताचे आहेत. इथं अनेक वेळेला तुमची लाईट जाते, अनेक वेळेला चक्रीवादळ येतात. 100 कोटी रुपयाची तुम्हाला अंडरग्राऊंड हे दिलेली आहे. इथे जी हॉटेलं होणार आहेत त्यांना जी पाणी पुरवठा योजना दिलेली आहे, 200 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना. आता वेंगुर्ल्याला त्याचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे. 2 5-star हॉटेलची काल आपण एखादं भूमिपूजन केलं, एखादं उद्घाटन केलं, त्याच्यामध्ये काम करणारी मुलं ही तुमची मुलं असणार आहेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ताज 25 वर्ष होऊ शकला नाही,
आज त्यातल्या शेतकऱ्यांना मी 60 कोटी रुपये मिळवून दिले. प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून दिला पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळवून दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमची आमची लढाई आहे. अधिक बोलणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच लोकांना जायचं आहे, मला कल्पना आहे. फक्त तुम्ही आला, एवढा प्रचंड प्रमाणामध्ये प्रवेश केला माझ्या राजकीय जीवनामध्ये. संपूर्ण हॉल भरून लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला हा पहिला प्रवेश आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो, तुमची योग्य ती किंमत ठेवली जाईल. शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचे विचार रुजवले जातील आणि बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून आपण आपला तालुका सुजलाम सुफलाम बनवूया, एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. आणि तुम्हाला जे जे काही करायचं असेल, मला पुढच्या काळामध्ये मी सांगितलेलं की मी काय महाराष्ट्राची जबाबदारी घेणार नाही. काय जबाबदारी घेणार नाही, मला तुम्ही मोठी जबाबदारी दिली. सगळ्यात कठीण डिपार्टमेंट दिलं ते मी सुधारून दाखवलं. मला मराठी भाषेची जबाबदारी दिली, मराठी भाषा धोरण दिलं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मराठी भाषा भवन दिलं, सगळं काही ते मी करून दाखवलं. आता ज्या लोकांनी मला युनिव्हर्सिटी निवडून आणले, ज्याच्यामुळे मी राजकारणामध्ये, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. आता या छोट्या छोट्या योजना, सिंधुरत्न असेल, चांदा ते बांधा असेल, एवढ्या छोट्या योजना नाही. आता कोकणाच्या कायापालट करणाऱ्या योजना या कोकणामध्ये आल्या पाहिजेत. आणि तो कायापालट जर करून देण्याची संधी देवाने मला दिली तर तो तुमच्यासाठी मला करून द्यायचा आहे. आणि तेवढं मी करून दाखवेन असं आपल्याला आश्वासन देतो. आणि कुणाची नावं घेण्याची गरज नाही. या लोकांना मी संपूर्ण बघितलेलं आहे, त्यांचं कॅरेक्टर काय आहे, ते कशासाठी लढत आहेत मला सगळं माहिती आहे. आणि मी कोणाचं काही वाईट केलं आहे का, कोणाला कुठलं पद देऊ नका असं म्हटलंय का, त्यांनी वाटेल तेवढी पदं घ्यावी. मला जे पद मिळतं त्याचा वापर मी जनतेसाठी करतो. आणि मी तुम्हाला सांगतो, जे अनेक लोक इलाज घ्यायला गोव्यामध्ये जातात त्याच्यासाठी सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे 45 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी मंजूर केलेलं होतं. त्याचं जमिनीच्या प्रॉब्लेममुळे आज मला वाटतं कदाचित सही झालेली असते, मला अजून मी फोन नाही करू शकलो मुंबईला. ते झालं तर ते काम सुद्धा सुरू होऊन जाईल, कारण त्याचं भूमिपूजन कधीच झालंय, त्याची वर्क ऑर्डर झाले, तर तुम्हाला कोणालाही गोव्याला जाणार नाही उपचार उपचार करायला. तुमचे सगळे उपचार सावंतवाडीच्या हॉस्पिटलमध्ये होतील. एवढं सगळं आपल्याला तयार करायचं आहे. वेंगुर्ल्याला जे पाणी मिळतं आता तर 150 कोटीची दिली, दुसरे 200 कोटीच्या योजनेतून सुद्धा वेंगुर्ल्याला पाणी केलेलं आहे. सावंतवाडीला 100 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजना केलेली आहे. हे लोक कधी विचार सुद्धा करू शकत नाही. प्रत्येक पंचायत समितीला इमारत दिली. जुन्या पंचायत समितीमध्ये लोक तुम्ही जायचं तुम्हाला लक्षात होते, असे मी नवीन पंचायत समितीमध्ये जातात. सावंतवाडीला नवीन पंचायत समितीची इमारत दिली. तुमच्यासाठी जे जे करायला लागतं ते सगळं मंजूर करून का करून घेऊ शकतो, तर माझ्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित दादा आहेत, म्हणून येऊ शकतो. त्यांचे मनापासून आभार मानतो, तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.